सावध रहावेत, लोकांमध्ये ते रुजावेत आणि विशेष करून तरुणाईमध्ये, म्हणून आपण आवाज तरुणाईचा जा सर्व संस्था आणि संघटना आम्ही एकत्र आलोय आणि सर्व संस्था संघटनांनी मिळून तरुण मुलांचे प्रतिनिधी इथे हजर आहेत। मी फक्त इंट्रोडक्शन करायला इथे थांबले, बाकी सर्व प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील, त्यानंतर तुमची स्वतःची माहिती। भाईंबद्दल मी बोलायची प्रेशन नीरज जैन लोकाय। मी धनाजींना विनंती करते की त्यांनी ही यात्रा एकटे मुलावर जाईल। जिथं डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला तिथं आम्ही डॉक्टर दाभोळकरांना आदरांजली देणार आहोत, पण ज्या लोकांनी डॉक्टर दाभोळकरांचा खून केला त्यांना जे अपेक्षित होतं की लोक मोकळेपणानं आपले विचार व्यक्त करू नयेत। ज्या पद्धतीने सीबीआयनी कर्नल पुरोहितवर खटला भरला आणि आता सीबीआय म्हणते आमच्याजवळ पुरावे नाही, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेताना सनातन प्रभातच्या लोकांची चौकशी चालू आहे, सीबीआय करते, परंतु पुन्हा कोणीतरी डायरेक्टर बदलेल आणि पुरावे सापडत नाहीत असं म्हणण्याचा धोका आहे आणि म्हणून जनतेने याचा आग्रह धरावा हे सांगण्यासाठी पुण्यात जिथे दाभोळकरांची हत्या झाली, कोल्हापूरला कॉम्रेड पानसरेंच्या घराच्या जवळच त्यांची हत्या झाली आणि डॉक्टर कलबुर्गींची तर त्यांच्या घरातच हत्या झाली आणि ते आरोपी आधी पकडले गेले नाही, आता संशयित म्हणून पकडले गेलेले आहेत, पण ते सोडले जाणारच नाहीत अशी खात्री नाही। अशा सर्व परिस्थितीमध्ये, लोकशाही विरोधी परिस्थितीमध्ये ही यात्रा विविध संघटना यांच्या वतीने होती आहे।